ते धर्मा छिकने गोलंदाजी मार्क वरती असतील, समोर असतील अमित दादा वाडकर। स्टार्ट होते पहिला चेंडू मेगा फायनलचा, फेकला जाईल धर्मा छिकने, शॉट टू फुल, इथे मात्र काय घडेल, सी कॉर्नर, अमित वाडकर इथे पहिला चेंडूवरती पहिली मोठी विकेट, अमित वाडकर बॅक टू द पवेलियन, सेलिब्रेशन पहा धर्मा छिकनेचं। ओहो इथे मात्र मोठा हादरा, टीम सिक्किम बोरगावला, अमित वाडकरांच्याकडून पुल केला गेला खरा परंतु अनसक्सेसफुल झाला, सरळ चेंडू विसवला जाऊन मात्र कोणी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, मला वाटतं प्रमोद यांच्या हातामध्ये नक्की चेंडू विसावलाय। नवीन फलंदाज दशरथ वाडकर, आता मात्र इथे मात्र जयराज वाडकर यांना प्रोटेक्ट केलं होतं कारण दोन षटकाची मॅच होती, इथे मात्र दशरथ यांना पाठीमागे थांबवलं। इथे पहा स्क्रीन वरती आपण पाहतो धर्मा छिकने, आणि मी वारंवार सांगतो सर की इथे मात्र एक वेगळं सेलिब्रेशन धर्मा छिकनेच्या माध्यमातून पाहायला मिळतं आपल्याला, प्रमोद यांच्या माध्यमातून झेल टिपलाय पुन्हा एकदा। ओ हो इथे मात्र आणखीन एका विकेटचा पत्तर, धर्मा छिकने यस, इथे मात्र सेलिब्रेशन वेगळं आहे, कॅमेरामॅन नक्कीच टिपलं जातं धर्मा छिकने ना, अंकुश यांच्या हातामध्ये झेल सोपवलाय, इथे मात्र दशरथ वाडकर बॅक टू द पवेलियन। हा दशरथ इथे मात्र सिक्किम बोरगाव हादरे पे हादरा, इथे मात्र नक्की शांतता पसरली सिक्किम बोरगावच्या डकआउट मध्ये, धर्मा छिकने आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय मित्रांनो, धर्मा छिकने यांचं सेलिब्रेशन पहा, झेल अंकुश हातामध्ये पडल्यानंतर मात्र एक पाहिलं गेलं तर मला वाटतंय अंकुश पुन्हा एकदा हॅट्रिक ऑन, ओहो इथे मात्र फलंदाज कोण आहे, समीर वाडकर क्लास दाखवताय, सी कॉर्नर तोडली फोडली जाते, चेंडू मात्र सी मारेशा पार, येतो दमदार मेघा फायनल मध्ये षटकार, धर्मा छिकने इथे कुठेतरी विकेटची लालच आली होती, हॅट्रिकची लालच आली होती, त्यासाठी ओवर द पिच चेंडू आला, हे नक्कीच म्हणायला हरकत नाहीये। पुन्हा एकदा आपल्या रनिंग ट्रॅक वरती सज्ज झालं समीर वाडकर मात्र सायकेंडला, ओ पहा इथे मात्र पहा कमबॅक पहा धर्मा छिकने, गती पहा काय सुरेख आहे, हो एक चेंडू आता डिलिव्हर केला तो हॅट्रिक साठी केला म्हणेन कारण कुठेतरी इथे लालच आली होते, त्याचा फटका मात्र टीम डीसीसी जांभळीला बसला, एक खणखणीत षटकार मात्र समीरच्या बॅट मधून पाहायला मिळाला, परंतु मित्रांनो धर्मा छिकने खरोखरच एक अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवत आहेत। समीरला आता मात्र या ठिकाणी पाहिलं गेलं तर दशरथ सॉरी जयराज वाडकर मात्र लास्ट सेकंडला उभे आहेत, पाहूया पुढचा चेंडू, पुन्हा एकदा फटका फसला, चेंडू हवेमध्ये आहे, धर्मा छिकने सेलिब्रेशन केलं जातं, ओहो लाजवाब अतिशय भारदार गोलंदाजी, इथे मात्र समीर बाद होऊन तंबूच्या दिशेने परत, सेलिब्रेशन अतिशय देख धर्मा छिकने यांच्या माध्यमातून पाहायला मिळते, 0.5 चा खेळ संपलाय, 3 विकेट आपल्या नावे। नवीन फलंदाज शैलेश वाडकर इथे मात्र कर्णधार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत, धावा फक्त 10 फलकावरती आहेत, 6 धावा, एक खराब चेंडू हाताळला आणि 6 धावा तिथे मात्र नक्कीच खर्ची घातल्या होत्या, शेवटचा चेंडू डिलिव्हर केला जाईल, चला वेळ नका घेऊ, विनंती असेल आपल्याला, शैलेश काय करणार या चेंडूवरती, इथे मात्र नक्कीच थांबवणार कारण त्यांना स्ट्राईक येणाऱ्या षटकामध्ये हवी आहे, कारण ज्या प्रकारच्या आज फलंदाजी जयराज वाडकर यांच्या माध्यमातून झाले ना मित्रांनो, या स्टेज पर्यंत आणण्याचं काम मात्र जयराज वाडकर वन मॅन शो नक्की सिक्किम साठी असतील, धावा फक्त 6 धाव फलकावरती लागल्यात, बाहेरची लाईट लागली मला वाटते, बाहेरची लाईट लागली आतमधली लावा, सेकंड ओव्हर साठी नक्कीच निमंत्रित केलं जाते, गोलंदाज येत आहेत विकेट छिकने,
तर सेकंड ओव्हर विकास शिकणे मात्र गोलंदाजी मार्ग होते. स्ट्राइक एंडला मात्र आजच्या दिवसातील षटकार किंग अर्थातच जयराज वाडकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू फटका फसला आले मशीन चुकले धर्मा चिकने मोठा इथे मात्र वेगळा मुवमेंट पाहायला मिळाला. इथे मात्र मोठी चुकी झाली धर्मा चिकले एक वेगळी एक्साइटमेंट पाहिली होती एक आतातहीपणा पाहिला आणि तिथे साधा सोपा सरळ झेल मात्र धरणीला दान केला. एक मोठा गोल्डन चान्स जयराज वाडकरांची विकेट होती. या पूर्ण स्पर्धेमध्ये आजचा दिवस गाजवलाय जयराज वाडकर यांनी आणि त्यांचा झेल मात्र धर्मा चिकण्यांच्याकडून सुटलाय. त्याचबरोबर दोन धावा सुद्धा अर्धी झाल्यात म्हणजे आठ धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. इथे मात्र ओव्हर कॉन्फिडन्स कधी कधी खूप धोका देऊन जातो. विकास चिकणे पुन्हा एकदा पुन्हा पटका पसलाय चेंडू मात्र बॅटच्या खालच्या एजला लागला. एक धाव कंप्लीट. पा विशाल पा किती जलद गतीने जात आहेत आणि इथे विकेटचं पतन असेल. विकेट सेक्रिफाईस करणं गरजेचं असेलच. इथे मात्र नक्कीच विकेटचं पतन झालंय. शैलेशला परतावं लागेल. एक धाव अर्जित होईल. विशाल का जलद गतीने थ्रो करत होते तर इथे मात्र क्रॉस करून द्यायचं नव्हतं परंतु इथे मात्र क्रॉस झालंय. इथे शैलेशला परतावं लागेल. जयराज पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला जातील. प्रेशर नक्कीच आहे टीम डीसीसी जांभळीवरती सुद्धा कारण नंतर नंतर अंधार होत जाणार याची जाणीव आहे. चला स्पीड अप ठेवा. नवीन फलंदाज ओमकार वाडकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. चला पटकन चेंडू हाताळा विकास चिकणे कारण तुम्हाला फलंदाजी करायची आहे नंतर. चला जयराज प्लीज विनंती असेल स्पीड अप ठेवा. नऊ धावा धावफलकावरती कहून दिला चेंडू मात्र लॉंग ऑफ सीमारेषा बाहेर येतो दमदार षटकार जयराज वाडकर. जेल सुटला त्यानंतर पा टीम बोरगाव अमित दादा आपण सगळ्यांनी सज्ज राहा लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. प्लीज सहकार्य करायचं कारण नंतर चेंडू दिसला पाहिजे यासाठी आपलं स्क्वॉड सज्ज ठेवा. धावसंख्या जाऊन पोहोचले 15 या आकड्यावरती. पुढचा चेंडू हो आपटला आपट बार त्यावरती मोठा प्रहार. आता मात्र विशाल आहेत नो डाऊट झेल टिपला जाणार. यस इथे मात्र झेल टिपला जातोय. जयराज वाडकर यांना परतावं लागेल आणि खऱ्या अर्थाने जो राग पहा कारण इथे विशाल यांनी चेंडू कारण आम्ही सातत्यपूर्वक पाहतो जे मोठे खेळाडू आहेत नक्की जजमेंट फार कुशल असते त्यांचं आणि इथे मात्र विशाल यांच्या हाती तो झेल नक्कीच सुरक्षितरित्या टिपला गेला. इथे मात्र जयराज वाडकर यांना परतावं लागेल. 1.4 चा खेळ संपलाय. धावसंख्या मात्र 15. रोहन मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल झाले होते. विकास चिकणे निघतात पुन्हा एकदा. फटका इथे मात्र कव्हरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक तिथे पुन्हा एकदा झेल डाऊन आणि त्याचा फटका मात्र दुसऱ्या धावेमध्ये बसला जाईल का. यस दोन धावा इथे मात्र कंप्लीट केला जातात. तुम्ही झेल टिपाल तर एकही धाव नव्हती. या एक एक दोन दोन धावा खूप महत्वाचे आहेत. चेंडू दिसत नाही एका क्षेत्ररक्षकांना हा खूप मोठा प्रश्न असेल. चला चला स्पीड अप ठेवा स्पीड अप ठेवा. तुम्हाला बॅटिंग करायची आहे मित्रांनो. सिक्किम गाव अमित दादा आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये या. रिक्वेस्ट असेल आपल्याला आपलं स्क्वॉड घेऊन कारण खेळाडू स्पिरिट दाखवायचं या खेळाडू ती दाखवायचे आपण. विशाल यांच्या हातामध्ये पुन्हा एकदा जेल एस टीपला जातोय. स्पीड अप सेलिब्रेशन नको आहे. स्पीड अप मैदानाच्या बाहेर निघा आणि टीम बोरगाव संघाला विनंती असेल लगेच मैदानाच्या आतमध्ये या. चला चला लवकर स्पीड अप ठेवा कारण तुमची काळजी आयोजकांना आहे मित्रांनो. विनंती असेल. चला अमित दादा वाडकर आपल्याला विनंती असेल आपल्या स्क्वॉड निशी मैदानाचा ताबा लगेच घ्या. 17 धावा धावफलकावरती 18 धावांची आवश्यकता असेल टीम डीसीसी जांभळी संघाला. टीम बोरगाव संघ मैदानाच्या दाखल झाला. चला आपल्या व्यूहरचना लगेच रचून घ्या आणि टीम जांभळी इलेव्हन चला आपण लगेच सलामीची जोडी मैदानात पाठवा. विशाल डेकोरेटर्सना विनंती असेल आपण आतले जे हॉलेजन असते लावून घ्या प्लीज विनंती असेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. इथे मात्र विशाल चोरगे
विशाल आणि आदित्य मैदानाच्या आत मध्ये दाखल झालेत कारण मॅच कुशल आहे. पाहिलं गेलं तर तीन चेंडूची मॅच आहे परंतु हे तीन चेंडू कोणाच्या बॅट मधून निघतील सीमारेषा पार. चला स्पीड अप ठेवा. दशरथ बाडकर रफ्तारचा राजा खऱ्या अर्थानं भाई एक्सप्रेस यांना संबोधलं जातं. खूप सारं क्रिकेट दशरथ बाडकरांच्या माध्यमातून खेळलं जातं. पाहिलं गेलं तर गणसोली विभागाचं क्रिकेट असेल त्याचबरोबर नवी मुंबईचं ओपन क्रिकेट असेल. इथे मात्र आपल्याला दशरथ बाडकर खेळताना पाहायला मिळतात. मोठमोठ्या स्पर्धा ओपनचं क्रिकेट आपण मी सकाळच्या सत्रामध्ये उल्लेख केला होता. धर्मवीर अनंतिके चषक ही एक 2.5 लाखाची स्पर्धा असते ती स्पर्धा सुद्धा दशरथ वाडकर आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. तर विशाल चोरगे मात्र स्ट्राईक एंडला. आदित्य चोरगे नॉन स्ट्राईक. दशरथ निघाला पहिला चेंडू. ओ इथे मात्र ओ समजदारीचा फटका पाहायला मिळाला. पॉइंटच्या दिशेने चेंडू सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवरती अतिशय देखणा फटका विशाल यांच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. इथे मात्र एका एका धावे गणित इथे सूत्र गणित बदलणार आहे. आता मात्र 11 चेंडू आणि 14 धावा समीकरण पुन्हा एकदा बदलणार आहे. एक एक धाव समीकरण बदलणार आहे. कोण ठरेल या सरपंच चषकचा मालगरी हे मात्र ठरवणार आहे. एक एक चेंडू असेल. पुन्हा एकदा दशरथ बाडकर निघत आहेत. अपटी इथे पुन्हा एकदा आता मात्र स्क्वेअर लेगचा रिझल्ट निवडला. चेंडू मात्र मार्गस्थ सीमारेषेकडे आलेला आहे. विजय यांची अतिशय चांगली इथे मात्र डिफेन्स कामगिरी पाहायला मिळेल. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि हो यस तिन्ही धावा कंप्लीट झाल्यात. एका एका धाबेचं महत्व माहिती आहे आदित्यला माहिती आहे विशाल यांना माहिती आहे. 3 धाब्यांची भर धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती म्हणजेच 10 चेंडू 11 धावा समीकरण 9 आपल्या समोर असेल. वेळ वाचवा फायदा नक्कीच इथे मात्र असेल. क्रिकेट साठी सुद्धा एक वेगळा आदर्श घडला जाईल कारण इथं कोणताही रडीचा डाव खेळला गेला नाही. टीम बोरगाव कडून कोणताही वेळ वाया घालवला नाही. खरोखरच धन्यवाद देईन आम्ही दादा वाडकर आपल्याला. इथे मात्र दाद माहितले डॉट बॉलची सांगता इथे मात्र नक्कीच. चला अमित वाडकर नक्कीच दाखवतात कुठे लँड झाला चेंडू आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता झाले. पंच बारकाईनं पाहतात कुशल मुवमेंट आहे. पंचांनाही माहितीये मेगा फायनल खेळतात दोन्ही टीम्स. आदित्य यांच्या बॅट मध्ये सुद्धा दमखम आहे. एक मोठा फटका या मॅच मधली जी हवा आहे ती नक्कीच काढून घेऊन जाऊ शकतो. दशरथ पुन्हा एकदा निघतायत डान्सिंग राव. हो इथे मात्र बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल येणार का. यस इथे मात्र विकेटचं पतन झालेलं पाहायला मिळेल परंतु इथे मात्र डॉट बॉल बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू आले पहा. इथे मात्र काय घडतंय तर विकेट मात्र गमावले परंतु 2 डॉट बॉल आलेत बॅक टू बॅक. नवीन फलंदाज प्रमोद शिकणे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. विशाल सर्व मदार असेल. आपण पाहिलं शहीद गणेश भग ढवळे चषक ची फायनल आठवा मित्रांनो. ओहो पहा अतिशय देखणं असते लक्षण यार अमित दादांच्या माध्यमातून अन्यथा ह्या 4 धावा मिळाल्या असत्या तर खूप मोठं नुकसान झालं असत. वाईट बॉल तर आलाय परंतु चांगलं कलेक्शन चांगलं गॅदरिंग तिथे पाहायला मिळालं अमित दादा वाडकर यांच्या माध्यमातून. अन्यथा खूप मोठं नुकसान इथे मात्र टीम बोरगावला पाहायला मिळालं असतं. 8 धावा 10 फलकावरती लागल्यात म्हणजे 8 चेंडू 10 धावा 9 समीकरण असेल. इथे काय विशाल चकले होते परंतु अमित दादा वाडकर सुद्धा चकले. चेंडू मात्र जातोय लाल स्टॉपला सीमारेषा बाहेर येतोय दमदार चौकार. खऱ्या अर्थानं खराब चेंडू होता म्हणे दशरथ वाडकर यांचा. पुलटवाच चेंडू होता त्याला नक्की फक्त दिशा द्यायची होती विशाल यांना पॉइंटच्या दिशेने परंतु तेही चुकले. पाठीमागे अमित दादा वाडकर सुद्धा चुकले. चेंडू जाऊन पोहोचलाय सीमारेषेला. आता मात्र 7 चेंडू आणि 6 धावा 9 समीकरण असेल. मेगा फायनल सोमेश्वर सरपंच चषक 2023 पर्व दुसऱ्याची. पुन्हा एकदा दशरथ बाडकर निघतायत. ओ फटका फसलाय थोडस लिडिंग एज लागलंय. एकच धाव घेतली जाणार नो डाऊट. विशाल यांना स्ट्राईक हवी आहे. येणाऱ्या षटकामध्ये रन बॉल पेक्षा कमी धावा हव्यात म्हणजे 6 चेंडू 5 धावांची आवश्यकता येणाऱ्या षटकामध्ये.
आणि षटक मात्र घेऊन येतील अमित दादा बाडकर. नो डाऊट असेल अनुभव स्टार्कस दोन मोठे खेळाडू एकमेकांसमोर ठकले जाणार. एका बाजूला विशाल चोरगे मानभाम जांभळी दुसऱ्या बाजूला अमित दादा बाडकर मानभाम बोरगाव. चला वेळ वाया घालू नका विनंती असेल आपल्याला. पाच धाव्यांची आवश्यकता. चला दशरथ चला आपल्या जागेवरती थोडस स्पीडअप ठेवा. परंतु खऱ्या अर्थानं आजचा दिवस मी म्हणेन फलंदाजी करत असताना जयराज वाडकर यांनी गाजवलाय. परंतु कुशल मुंबेट बेस्ट फिनिशर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात इथे मात्र विशाल चोरगे स्ट्राईक एंडला अमित दादा वाडकर निघतायत. ओहो हो सुपर यार सुपर. इथे डॉट बॉल इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. इथे मात्र तुंबळ युद्ध पाहायला मिळतंय. दोन बेस्ट ऑफ बेस्ट खेळाडू इथे मैदानाच्या आतमध्ये रंगते लढत मात्र तुल्यबळ. ओ इथे फटका पसला का. ओ हो शॉट आउट. ओ बापरे इथे काय घडले. मोठी चुकी मारी दोन धावा कंप्लीट. ओ हो खराब कामगिरी मध्ये सिक्के मोरगाव. इथे मात्र विशालचा जेल सोडला. त्याच बरोबर रनिंग पाव विशाल चोरगे यांची जीवाची पराकष्टा केली जाते. 110% अपेट दिला जातोय. दोन धावा घेतल्यात म्हणजे आता मात्र तुम्हाला धावा हव्या आहेत. चार चेंडू आणि तीन धावा. जेल मात्र साधा सोपा होता. मला वाटतं शैलेश तिथे आहेत आणि त्यांच्या हातून जेल डाऊन झालाय. आता मात्र चार चेंडू तीन धावा. विशाल मात्र स्ट्राईक एंडला आहेत. मागे इथे मात्र जागा बनवण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. इथे दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल आणि दोन धावा यशस्वीरित्या कंप्लीट. स्कोर लेबल नक्कीच. आता मात्र 17 धावा धाव फलकावरती आहेत. आता मात्र तीन चेंडू आणि एक धाव. विजयाचं समीकरण असेल. टीम डी सी सी जांभळी बॅक टू बॅक दुसरा एकाच हप्त्यामधील दुसरी स्पर्धा जिंकण्याचा गोल्डन चान्स म्हणेल इथे मात्र डी सी सी जांभळी संघासाठी आहे. कारण याच गुरुवारी मला वाटतं जी स्पर्धा झाली शहीद गणेश ढोबळे चषक आणि या स्पर्धेच्या आजच्या यशचे सुद्धा विनर आहेत. इथे मात्र विकेटच पतन झाले. विशाल चोरगे डोक्यावरती बॅट आपटली जाते का. इथे मी हवेमध्ये चेंडू खेळू हा मोठा एक विषय असेल. चला नवीन फलंदाज. इथे मात्र कानी मेट्रीस दोन चेंडू एक धाव. आता मात्र सापळा रचला जाईल आणि त्याचबरोबर अनुभवाची शिदोरी ज्यांच्याकडे आहे अमित वाडकर. दोन चेंडू एक धाव. दोन चेंडू एक धाव. इथे मात्र विशाल खूप मोठी चुकी करून परततायत. जर इथून मात्र पराभव होईल टीम जांभळी संघाचा तर विशाल आपल्या आपल्याला स्वतःलाच माफ करून घेणार नाहीयेत. अमित दादा निघाल्यात. ओहो इथे मात्र खराब चेंडू एक धाव कंप्लीट. इथे मात्र विनिंग धाव टीम डी सी सी बॉय जांभळी. इथे मात्र सोमेश्वर सरपंच 2023 बरोबर दुसऱ्याचा मानकरी ठरतोय. या ठिकाणी डी सी सी जांभळी संघ खूप खूप अभिनंदन असेल. आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेच आम्हाला घटक होण्याची संधी दिलीत त्याबद्दल या टीम सोमेश्वरवाडीच्या सर्व सदस्यांचं मंडळाचं खऱ्या अर्थानं मी पुन्हाच्या खूप खूप धन्यवाद मानेन. या स्पर्धेचं घटक होण्याची संधी दिली आणि इथून पुढे पुन्हा जाईन इथून पुढच्या कार्यक्रमासाठी. व्हॉइस ऑफ सातारा अर्थातच निलेश्वर मर्डेकरांकडे धन्यवाद. आपल्या मंडळाची मुलं पाठव.